आपला उद्दिष्ट महत्वाचं एक काय व आज सरकारने मिशन बिगिन अंतर्गत अनेक रेस्टॉरंट्स उघडले, बार्स उघडले, त्याच्यानंतर मॉल्स उघडले, प्रवासी वाहतूक सुरू झाली. जर इथे कोरोना होत नाही पण सोशल डिस्टन्स राखून जर विद्यार्थी वाचनालयात बसत असतील, अभ्यासिकेत बसत असतील, त्यांना कोरोना होणार मला एक समजत नाही. आता सरकारने एक तर परीक्षा पुढे ढकलायच्या ऐवजी ऑक्टोबर मध्ये घेत आहे, सीईटी, नेट, एमपीएससी, त्याच्यानंतर तुमच्या अंतिम परीक्षेचे पेपर्स हे सगळं एक साथ आलंय. एमपीएससीचा एक एक पुस्तक आज 500-500, 600 रुपयाचा गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्याचबरोबर ते अभ्यास कुठे करणार, घरात बसून अभ्यास कुठे करणार? अभ्यास करतील तर ते अभ्यासिकेतच येतील, वाचनालयात येतील, पण सरकारने सगळ्या वाचनालय आणि अभ्यासिका बंद करून ठेवलेल्या आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे आज आम्ही सांगतोय की जर येते लवकरच हे वाचनालय उघडले आणि अभ्यासिका उघडले नाही तर आम्ही सविनय कायदेभंग आंदोलन करून कुलूप तोडू आणि सगळ्या पोरांना घेऊन जाऊ मध्ये अभ्यासाला बसू, आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल.